ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. ಎಸ್ ಎಸ್ ಟೀಚರ್. ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್. नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी सुनीता तोरगर, सहशिक्षिका वनिता विद्यालय कन्नड आणि मराठी माध्यम बेळगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना निसर्ग आवडतो ना? हो, नक्कीच आवडतो. सगळ्यांना निसर्ग हा आवडतो. निसर्गाचं आणि मानवाचं अगदी जवळचं नातं आहे. निसर्गातील विविध रंगी पक्षी, झाडे झुडपे, वेली, नद्या, झरे, उंच पर्वत शिखर या सगळ्या गोष्टींचं आकर्षण असतंच. निसर्ग सौंदर्य मानवी मनाला भुरळ घालीत असतं. पाहण्यातला आणि समजून घेण्यातला आनंद ही निसर्गाची सर्वात सुंदर अशी भेट आहे. अशीच निसर्ग दृश्य पाहायला तुम्हाला खूप आवडतातच. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की त्या जाणून घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत होते. चला तर विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारचं तुमची जिज्ञासू वृत्ती जागृत करण्यासाठी मी तुम्हाला कोडं घालणार आहे आणि ज्यामधून मी कोणत्या प्रकारच्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. डोक्यावरती तुरा असतो, डोक्यावर तुरा असतो, कृष्णाच्या मुकुटावर सजतो, कृष्णाच्या मुकुटावर सजतो, आकाशात काळे ढग दाटले, आकाशात काळे ढग दाटले, थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले. पावसाचे स्वागत करतो छान, पावसाचे स्वागत करतो छान, राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान, राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान, ओळखा पाहू मी कोण. विद्यार्थ्यांनो, आता या कोड्यामधून मी कोणत्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे, असं काय या कोड्यामध्ये मी सांगितलं आहे ते तुम्ही जाणून घेतलं असणारच. सांगा पाहू विद्यार्थ्यांनो, यामध्ये मी कशाचं वर्णन सांगितलेलं आहे? तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये मी आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान असलेला आपला मयूर पक्षी म्हणजेच राष्ट्रीय पक्षी मोर याचं वर्णन आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारच्या अनेक पक्ष्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं. तर आज आपण असाच एक सुंदर असा पक्षी असलेला राजहंस या राजहंस पक्षावर आधारित एक सुंदर असं काव्यगीत लिहिलं आहे ग दि माडगुळकर यांनी. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण सर्वप्रथम ग दि माडगुळकर यांचा परिचय पाहूया. ग दि माडगुळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 साली झाला. जन्मस्थान शेटफळे, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे झाला. प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार, पटकथा लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अद्वितीय काव्य प्रतिभा आणि शब्द प्रभुत्वाच्या सहाय्याने गीत रामायण सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे आणि आजही मराठी रसिकांच्या मनात आढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी ग दि माडगुळकर. मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरीकार, पटकथा लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. संतांच्या काव्यातील आंतरिक गियेगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतातील लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशय घनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगुळकरांची गीते निर्माण झाली. यांच्या गीतामधून अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय अत्यंत सहजतेने त्यांनी हाताळले. आरंभी वि स खांडेकर यांचे लेखनिक म्हणून त्यांनी कार्य पाहिलं. तिथंच असताना वाचनाची गोडी निर्माण झाली व साहित्य रचनेला सुरुवात झाली. अनेक प्रकारची साहित्य रचना यांनी केली. सुगंधी वीणा, जोगिया, चैत्रवन, चार संगीतिका, गीत गोपाळ, गीत सौभद्र अशी काव्य निर्मिती झाली. आकाशाची फळे ही त्यांची कादंबरी आणि वाटेवरच्या सावल्या हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मराठमोळे जीवनाचं विविध रंगी चित्र, उत्कट भावनाशीलता, गेयता, नाद माधुर्य
आणि मराठी भाषेतील गोडवा, रसाळ आणि नाट्यपूर्ण शैली ही त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. गीत रामायणाच्या रचनेनंतर त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. पहा, आधुनिक वाल्मिकी म्हणजेच हा खूप मोठा त्यांच्यासाठी मानाचा पुरस्कार आहे. तुम्हाला सर्वांना माहितच आहे महर्षी वाल्मिकींनी संपूर्ण रामायणाची रचना केली. हीच रामायणाची रचना गीतबद्ध करून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी भुरळ पाडली आणि म्हणूनच ते आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. पहा, गीत रामायणामध्ये एकाहून एक अशी सुरस अशी त्यांची काव्यरचना आढळते. याच गीत रामायणामधील एक सुंदर असं काव्य आहे, पहा, श्रीराम 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 स्वयं श्री राम प्रभू ऐकती, स्वयं श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे प्रभुरायाचे, कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे प्रभुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतिनी तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. पहा, अशी सुंदर काव्यरचना गीत रामायणामध्ये आढळते. अशी एकाहून एक सुरस अशी गीत रामायणामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांना आधुनिक वाल्मिकी या नावाने ओळखले जाते. गदी माडगुळकरांना भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 1973 साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गदी माडगुळकरांची अत्यंत गाजलेली अशी सुंदर भावुक कविता म्हणजेच तो राजहंस एक. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण तो राजहंस एक या कवितेचा भावार्थ पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम तुम्हाला राजहंस या पक्षाबद्दलच मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देणार आहे. राजहंस हा मानस सरोवरामध्ये पाहायला मिळतो. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा बदकाच्या जातीचा हा पक्षी आहे. मोत्याचा चारा खातो, पाणी आणि दूध एकमेकांपासून वेगळे करतो अशी यांच्याबद्दल आख्यायिका सांगितली जाते. असा हा दिसण्यासाठी राजबिंडा असणारा हा राजहंस आणि या राजहंसावरती सुंदर असं भावगीत लिहिलं आहे गदी माडगुळकरांनी. या कवितेचा काव्य प्रकार आहे भावकविता. विद्यार्थ्यांनो, मानवी मनामध्ये अनेक भावनांचा कल्लोळ माजलेला असतो. कधी आनंदी भावना असते तर कधी दुःखी भावना असते, कधी दुसऱ्यांबद्दल द्वेष भावना असते. तर या कवितेमध्ये दुःखी भावना आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या कवितेमध्ये दुःखी भावना व्यक्त झालेली दिसून येते आणि म्हणूनच या कवितेचा काव्य प्रकार आहे भावकविता. प्रस्तुत भावगीत गदिमा साहित्य नवनी या काव्यसंग्रहामधून निवडलेलं आहे, या संग्रहामधून निवडलेलं आहे. या कवितेचं मूल्य आहे आत्मविश्वास. विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वास हे महत्वाचं मूल्य सांगितलेलं आहे. याचा अर्थ स्वतःविषयी जाणविणारा दृढ विश्वास म्हणजे आत्मविश्वास. विद्यार्थी मित्रांनो, आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. यासाठी प्रत्येकाकडे आत्मविश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. जीवनात आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मविश्वासाने सामोरे जायला हवं. म्हणूनच या कवितेचं मूल्य आहे आत्मविश्वास आणि हेच मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे यासाठी हे मूल्य सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहूया. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय सांगितलेली आहे पहा. तर एका तळ्यात बदकांच्या पिलाबरोबर एक राजहंसाचं पिल्लू पण वाढत असतो. बदकांची पिले त्याला वेगळा म्हणून वाईट वागणूक देत असतात, त्यामुळे ते पिल्लू खूप दुःखी असते. पहा, सर्वांहून वेगळे पोहत असते
पण एकदा त्या कुरूप बिलाच्या जीवनात एक वेगळा दिवस उगवतो. चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे आहे हे त्याला उमगते आणि आनंदाच्या भरात त्याचे भय वाऱ्याबरोबर उडाले आणि आत्मविश्वास जागृत झाला, त्याची कमीपणाची भावना संपली. तर विद्यार्थी मित्रांनो, तर कुरूप वेड दिसणारं हे पिल्लू सगळ्यांनी त्याला उपेक्षित ठेवलेलं असतं, पण जेव्हा त्याला कळतं की तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, एक राजहंस आहे, हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत होतो आणि नव्या उत्साहाने ते आपल्या जीवनाला सामोरे जात. या कवितेचं मूल्य आहे आत्मविश्वास. तर विद्यार्थ्यांनो, आपण सर्वप्रथम या कवितेमध्ये येणारे काही कठीण शब्दार्थ जे आहेत त्याबद्दल आपण पाहूया. कवितेमध्ये येणारे कठीण शब्द आहेत सुरेख, याचा अर्थ सुंदर, संगे म्हणजे बरोबर सह, धाक म्हणजे दरारा जरब, कुरूप विद्रूप दिसण्यास चांगले नसलेले, तरंगे म्हणजे पोहणे, दिन म्हणजे दिवस. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेचा भावार्थ आपण पाहूया. पहिल्यांदा काव्य वाचन करूया. एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे. सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे. दावुनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी. जेते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरुणी या क्षणेक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. पाण्यात पाहताना चोरुणी या क्षणेक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. तो राजहंस एक. पहा किती सुंदर अशी भावकविता आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही कविता पाठांतरसाठी आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या चालीनुसार तुम्ही ती पाठांतर करावयाची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण या कवितेचा सारांश पाहूया. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागृत करावयास लावणारे असे हे गदिमा यांचे सुंदर असे काव्यशिल्प आहे. अतिशय गाजलेले असे हे भावगीत आहे. एका तळ्यामध्ये बदकाची अनेक सुरेख पिले राहत होती. त्या बदकाच्या पिलाबरोबर एक कुरूप वेड दिसणार राजहंसाचं पिल्लू पण वाढत असतं.
पण दिसायला ते पिल्लू राजहंसापेक्षा खूप वेगळं असतं। अतिशय कुरूप वाटत होतं, त्यामुळे बदकाची पिले त्याला वेगळा म्हणून वाईट वागणूक देत असत। त्यामुळे त्या पिलाला खूप दुःख होई, पण एकदा त्या कुरूप पिलाच्या जीवनात एक वेगळाच दिवस उगवतो। चोरून पाण्यात पाहताना त्याला आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे आहे हे जेव्हा त्याला उमगले आणि आनंदाच्या भरात त्याची भीती वाऱ्याबरोबर उडाली। पहा इथं काय सांगितलेलं आहे की एका तळ्यामध्ये बदकांची पिले सुरेख दिसणारी अशी पिलं आनंदाने विहार करत आहेत, तरंगत आहेत। निसर्गरम्य परिसरामध्ये असलेला असा हा सुंदर तलाव आहे ज्यामध्ये दिसायला सुरेख वाटणारी, आपल्या मनाला आनंद देणारी अशी सुंदर बदकाची पिलं त्या पाण्यामध्ये तरंगत आहेत। आणि त्याच सुरेख दिसणाऱ्या बदकांच्या पिलामध्ये एक कुरूप वेडं दिसणारं पिल्लू सुद्धा तिथं तरंगत आहे, त्यांच्या बरोबर पोहत आहे। पण एका बाजूला पहा, सुरेख असणारी पिलं काय करत आहेत, तरंगत आहेत, पोहत आहेत, पण एका बाजूला एक वेगळंच एकटं तरंगणारं असं ही कुरूप वेडं दिसणारं पिल्लू त्या ठिकाणी तलावामध्ये विहार करत आहे। पहा, एका बाजूला हर्षभरित आनंदाने भरलेलं जीवन आहे, तर एका बाजूला दुःखाने भरलेलं जीवन आहे। एका बाजूला जीवनाचे आनंदाचे क्षण उपभोगत असणारी बदकाची पिलं पाहायला मिळतात, तर एका बाजूला दुःखी जीवन जगत असणारं ते कुरूप पिल्लू आपल्याला पाहायला मिळतं। कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे, दावुनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तया तयेक। पहा आता इथं या तलावामध्ये सुंदर असणारी बदकाची पिलं आनंदाने तरंगत आहेत, विहार करत आहेत, मात्र कुरूप असणारं पिल्लू जे आहे ते एकाकी विहार करत आहे, तरंगत आहे, पोहत आहे। आता या कुरूप दिसणाऱ्या पिलाला कोणीही जवळ घेत नसत, कारण खेळण्यासाठी त्याला त्याच्या सोबत कोणी घेत नसत, आणि त्यामुळे हे कुरूप वेडं पिल्लू त्यांच्यापासून वेगळं राहून ते विहार करत असतं, तरंगत असतं। आणि तिथं सुंदर दिसणारं जे तलाव पाहण्यासाठी आलेले जे लोक आहेत त्याच्याकडे बोट दाखवून हसत असतात, आणि त्यामुळे या कुरूप दिसणाऱ्या पिलाला अंतर मनामध्ये खूप दुःख होतं। पहा इथं एक मानवी वृत्ती कवीनं सांगितलेली आहे। पहा, एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असते, त्यावेळेला जग त्याच्याकडे बोट दाखवून हसत असतं, त्याच्यामधल्या उणीवा दाखवत असतं। तर पहा, एका बाजूला आनंदाने भरलेलं जीवन आहे, तर एका बाजूला दुःखी क्षणाने भरलेलं जीवन आहे। हे कुरूप दिसणारं पिल्लू पहा जगाला जग रूपावरून कौतुक करत असतं। पहा, दिसायला व्यक्ती खूप सुंदर असला म्हणजे तो सर्व गुण संपन्न असतोच असं नाही, पण आता कुरूप दिसणारं हे जे पिल्लू आहे त्याचं रूप पाहून इतर त्याला दोष देत असतात, त्याच्याकडे पाहून हसत असतात, पण जगाला त्या पक्षाबद्दलची कल्पनाच नसते की तो पक्षी कोण आहे, त्याच खरं अस्तित्व काय आहे हे जगाला कळतच नाही। त्यामुळे ते कुरूप वेडं दिसणारं पिल्लू जे आहे ते वेगळं तरंगत आहे, आणि बदकाच्या पिलांनी सुद्धा त्याला जवळ पोहण्यासाठी घेतलेलं नाही। आता यामध्ये ते पिल्लू वेगळं का तरंगत होतं सांगा बहु विद्यार्थ्यांनो, कारण ते पिल्लू कुरूप होतं, दिसायला इतरांपेक्षा खूप वेगळं भासत होतं, आणि म्हणून सुरेख दिसणाऱ्या बदकाची जी पिलं आहेत त्यांनी त्या पिलाला त्यांच्यापासून वेगळं केलं होतं, आणि त्यामुळे ते एकटं तरंगत असतं। पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी, जे ते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तया तयेक। पहा, या सुंदर अशा तलावामध्ये आनंदाने विहार करणारी बदकाची पिलं आहेत, तर एका बाजूला एकाकी तरंगणारं ते कुरूप दिसणारं पिल्लू तिथं विहार करत आहे। त्यामुळे आता इथं तलाव बघण्यासाठी आलेल्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडे बोट दाखवून त्याच्यामध्ये असणारा जो दुर्गुण आहे, त्याच्यामध्ये जी उणीव आहे ती त्याच्यावरती दाखवलेली आहे। त्यामुळे अंतर मनामध्ये हे कुरूप भासणारं पिल्लू खूप दुःखी आहे, त्याला इतकं दुःख झालेलं आहे की ते भोळं स्वतःशीच मनोमन रडत आहे, कारण त्याला आपलं म्हणणार असं या जगात कोणी नसतं। त्यामुळे त्याची भावंड समजली जाणारी जी बदकाची पिलं आहेत ती त्याला जवळ घेत नसत, त्याला विचारत नसत, त्यामुळे त्याच्या मनाला झालेलं दुःख ते कुणाला सांगणार आहे हा प्रश्न त्याला पडलेला आहे।
पहा हे पिल्लू अंतर मनामध्ये खूप दुःखी कष्टी असतं, पण हे दुःख कुणाला सांगावं म्हटलं तर त्याचं आपलं भरणारं जवळच असं कोणी नसतं. पहा आता मानव सुद्धा समाजशील प्राणी आहे, तो एकाकी जीवन जगूच शकत नाही. तो सगळ्यांसमवेत आपले नातेवाईक, कुटुंबीय, मित्र मैत्रीण यांच्या समवेत तो आनंदाने आपले जीवनाचे क्षण घालवत असतो. जेव्हा त्याला एखादं दुःख होतं त्यावेळेला ते दुःख इतरांशी व्यक्त करून त्या दुःखामधून मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण इथं हे कुरूप असणारं हे पिल्लू जे आहे ते अंतर मनामध्ये खूप दुःखी असतं. त्याला त्याचं दुःख इतरांना सांगायचं आहे, पण त्याचं जवळच असं कोणीच त्याच्याकडे नसतं. ही बदकाची पिलं त्याला जवळ करत नसत, त्यामुळे ते एकाकी इथं जीवन जगत आहे. जे ते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आता पहा इथं जो तो येतो आणि त्यालाच रक्तबंबाळ करत असतो, त्यालाच टोचून बोलत असतो आणि त्याच्यावरतीच आरेरावी करत असतो, त्यालाच दुःखी कष्टी करत असतो. पहा इथं मानवी जीवनामध्ये सुद्धा असंच असतं. ज्यावेळेला एखादा व्यक्ती कमकुवत असतो त्यावेळेला शक्तिशाली व्यक्ती त्याच्यावरती अरेरावी करत असतो, त्याच्यावरती हुकूमत गाजवत असतो आणि इतरांचा धाक त्याला सहन करावा लागतो. त्यामुळे हे कुरूप वेड दिसणारं पिल्लू सुद्धा या तलावामध्ये एकटं आहे, एकाकी जीवन जगत आहे. अंतर मनामध्ये त्याला खूप दुःख झालेलं आहे. काय करावं, हे दुःख कोणाजवळ जाऊन सांगावं, त्याचं जवळच असं या जगात कोणी नसतं. कारण त्या तलावामध्ये एकटंच ते विहार करत असतं, एकाकी जीवन जगत असतं. पहा त्यानंतर या पिल्लाच्या जीवनामध्ये एक वेगळा दिवस उगवतो. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले. बघा एक दिवस असा उगवतो. बघा प्रत्येकाला न्याय हा निश्चितच मिळतो. रात्रीनंतर पहाट ही निश्चितच होते, हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाला न्याय हा मिळतोच. एक दिवस या पिल्लाच्या जीवनामध्ये असा उगवतो. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, त्याचीच त्या कळाले तो राजहंस एक. एके दिनी परंतु, एका दिवशी असं काय घडलं की त्या दिवशी त्या पिलाला कळतं. बघा हे एकाकी तरंगत असतं, विहार करत असतं, त्यावेळेला स्तब्ध अशा त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसतं. तेव्हा चोरून त्यानं ते प्रतिबिंब पाहिलेलं असतं आणि तेव्हा त्याला कळतं. बघा हे पिलू एकाकी जीवन जगत असतं, तरंगत असतं, तेव्हा त्याच्या अंतर मनामधला आत्मविश्वास कमी झालेला असतो. ते दुःखी कष्टी असतं, त्याला जीवन जगणं असह्य होऊन गेलेलं असतं. आणि अशाच ह्याच्यामध्ये एक दिवस असा उगवतो की त्या दिवशी त्याला कळतं की मी कोण आहे. त्यानं स्वतःच आत्मपरीक्षण केलं. जेव्हा ते पाण्यामध्ये पाहतं त्यावेळेला त्याचं प्रतिबिंब त्याला दिसतं, तेव्हा त्याला कळतं की मी कोण आहे. बघा त्याचं भय जे आहे ते वाऱ्याबरोबर निघून जातं. कारण पाण्यात पाहिल्यानंतर त्याला कळतं, एका क्षणासाठी त्याला समजतं की मी कोण आहे. तेव्हा त्याचंच त्याला कळतं की तो आहे राजहंस. इतर इतर पोहणाऱ्या बदकांच्या, सुरेख भासणाऱ्या पिलांपेक्षा त्याचं अस्तित्व खूप मोठं आहे हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा त्याच्या अंतर मनामध्ये जे दुःख होतं, जी व्यथा त्याची होती ती दूर झालेली आहे. त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत झालेला आहे आणि नव्या उत्साहाने, जोमाने जीवन जगण्यासाठी तो सामोरे जातो. असा हा सुंदर दिसणारा राजहंस काय करतो की स्वतःच परीक्षण करतो आणि ओळखतो की मी कोण आहे आणि जगासमोर त्याचं अस्तित्व समोर येतं. असाच हा राजहंस. तर विद्यार्थी मित्र हो, या काव्यामध्ये येणारे आपण काही व्याकरण सुद्धा आपण पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द यामध्ये येतात दुःख, याचा विरुद्धार्थी शब्द होतो आनंद. कुरूप म्हणजे दिसायला जरा विद्रूप असा असतो. कुरूप याचा विरुद्धार्थी शब्द सुंदर, प्राचीन, अर्वाचीन. पहिल्या कडव्यामध्ये एक अलंकार आलेला आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या इथं. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. इथं काय सांगितलेलं आहे पहा, इथं एक यमक अलंकार आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अलंकार कशाला म्हणतात. अलंकार याचा अर्थ आहे दागिना. पण विद्यार्थ्यांनो, साहित्यामध्ये अलंकार याचा शब्द वेगळा आहे. अलंकार म्हणजे भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे सौंदर्य प्राप्त होते त्या त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हटले जाते.
या अलंकाराचे दोन प्रकार येतात, मुख्यतः शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार। शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार हे तीन प्रकार येतात। यामधला अलंकार आहे यमक अलंकार। यमक म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास हा यमक अलंकार होतो। तर विद्यार्थ्यांनो, आता यामध्ये काही समानार्थी शब्द सुद्धा आलेले आहेत। समानार्थी शब्द, संग म्हणजे सोबती, धाक म्हणजे काय आहे की जरब, त्यानंतर सुरेख म्हणजे सुंदर, याच्यामध्ये एक संधीचा प्रकार सुद्धा आलेला आहे। क्षणेक म्हणजे क्षण अधिक एक, क्षणेक स्वरसंधीचा हा प्रकार आहे। तर विद्यार्थ्यांनो, या कवितेचा सारांश पुन्हा एकदा मी सांगत आहे, लक्ष द्या। एका सुंदर अशा तलावामध्ये आनंदाने विहार करणाऱ्या बदकाच्या विलासोबत एक उरूप वेडा असणारा पिल्लू त्यामध्ये तरंगत आहे, पण त्याला सोबत खेळण्यासाठी कोणीही घेत नाही। सर्वांपासून ते वेगळं असं तरंगत असतं। त्याच्याकडे बोट दाखवून हसणारी लोक तिथं असतात, त्यामुळे कुरूप वेडं दिसणारं हे पिल्लू, त्याला खूप दुःख झालेलं असतं। ते स्वतःशीच रडत असतं, अंतर मनामध्ये मनोमनी ते दुःखी कष्टी झालेलं असतं। जो तो येतो आणि त्यालाच रक्तबंबाळ करतो, त्याच्यावरती धाक दाखवत असतो। असं हे कुरूप वेडं भासणारं पिल्लू त्या तलावामध्ये एक असतं। पण एक दिवस असा उगवतो की त्या पिल्लाला कळतं की मी कोण आहे। बघा, प्रत्येकाला न्याय मिळतोच, प्रत्येकाला समजत, म्हणजे प्रत्येकाला एक दिवस कळतं की तो कोण आहे, म्हणजे त्याचं आत्मपरीक्षण होणं हे अत्यंत गरजेचं असतं। ज्या वेळेला त्यानं आपलं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिलं तेव्हा त्याला कळतं की तो राजहंस आहे, तेव्हा त्याच्या अंतर्मनामध्ये असलेलं दुःख जे आहे ते वाऱ्यासोबत निघून जातं आणि आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये जागृत होतो आणि आनंदाने नव्या उत्साहाने तो आपल्या जीवनाला सामोरे जातो। तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्या मनामध्ये सुद्धा आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये असलेला जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो दूर सारून आत्मविश्वासाने नव्या उत्साहाने जीवनाला सामोरे जा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। तर या कवितेमध्ये कवितेचा सारांश तुम्ही पाहिलाच आहे। तर आता यावरती काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहे। या कवितेमध्ये कोणत्या पक्षाचं वर्णन आलेलं आहे? तर यामध्ये कोणत्या पक्षाचं वर्णन आलेलं आहे? तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये राजहंस या पक्षाचं वर्णन आलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे, बदकाची पिले कोठे राहत होती? बदकाची पिले कुठे राहत होती? तर तलावामध्ये ती राहत होती। तिसरा प्रश्न आहे, गीत रामायणाच्या रचनेनंतर ग दि माडगुळकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ग दि माडगुळकरांना आधुनिक वाल्मिकी या नावाने ओळखले जाते। या कवितेचा काव्य प्रकार हा आहे, या कवितेचा काव्य प्रकार आहे भावगीत। यामध्ये आलेले भाषाभ्यास जो आहे, दुःख याचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंद, कुरूप सुंदर, प्राचीन आर्वाचीन, समानार्थी शब्द संग म्हणजे सोबत, धाक जरब, तिसरा आहे सुरेख सुंदर असा। त्यानंतर तिसरा प्रकार आहे विग्रह करून संधी ओळखा। यामध्ये क्षणेक हा संधीचा प्रकार आलेला आहे। क्षण अधिक ऐक, क्षणेक म्हणजे स्वरसंधी। स्वरसंधी केव्हा तयार होते? जवळजवळ येणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतील तेव्हा स्वरसंधी तयार होते। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक उपक्रम सांगितलेला आहे। तर राजहंस या पक्षाबद्दलची अधिक माहिती मिळवा, त्यानंतर मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचा। तर विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा सारांश आपल्या लक्षात आला असणारच आणि या कवितेचा सारांश तुम्ही स्वतः लिहायचा आहे, स्वतःच्या अक्षरांमध्ये ते लिहून काढायचं आहे।